अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मंडळी, श्रीपाद भट्ट स्वामींचे निस्सीम भक्त होते। ते अत्यंत विद्वान तर होतेच, परंतु स्वभावाने अतिशय नम्र होते। एक दिवस स्वामी समर्थ श्रीपाद भट्टांना म्हणाले की, श्रीपाद भट्टा, तू 3 महिने काशीस जाऊन राहा, नंतर आमच्या भेटीला ये। स्वामींची आज्ञा शिरसावंदे मानून हा विद्वान ब्राह्मण काशी क्षेत्री गेला। गंगास्नान तर नित्य घडतच होते, परंतु काशी विश्वेश्वराचे अष्टोप्रहर दर्शन घडायचे हेच श्रीपाद भट्ट यांना अधिक आनंददायी वाटायचे। स्वतः श्रीपाद भट्ट हे विद्वान दशग्रंथी ब्राह्मण असल्यामुळे काशी क्षेत्री रोज सभा होत तेथे ते जायचे। शास्त्री पंडितांच्या या सभेत श्रीपाद भट्टांना कोणी मान देत नसे, कारण काशीमधले सर्व विद्वान अहंकाराने पछाडलेले होते। एके दिवशी श्रीपाद भट्टांनी ठरवली की, या अहंकारी विद्वानांच्या सभेत जाऊन मानसन्मानाची अपेक्षा करण्यापेक्षा काशी विश्वेश्वराच्या पायाशी बसून राहणे अधिक चांगले। म्हणून त्या विद्वानांच्या सभेहून ते निघाले तो वाटेत श्री स्वामी समर्थ उभे असलेले दिसले। श्रीपाद भट्टांना गगनानंद झाला। ते स्वामींपाशी धावत गेले आणि त्यांचे चरण घट्ट पकडून आनंदाश्रूंनी स्वामींचे चरण धुतले, आपल्या वस्त्राने पाय पुसले। ते जपुंज स्वामींना पाहून आजूबाजूच्या लोकांना वाटले की, कुणी अवतारी पुरुष काशीत आलेला आहे। एका दुष्ट बुद्धीच्या माणसाने स्वामींची चेष्टा करावी म्हणून मद्यमासाची ताट स्वामींपुढे आणून ठेवले। तेवढ्यात एक तेजस्वी बाई समोर आली आणि तिने मद्यमासाच्या ताटाला केवळ स्पर्श केला तर तिचे नाना तऱ्हेची फळे निर्माण झाली, कारण ती बाई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा होती। ती म्हणाली, अरे चांदाळा, स्वामीपुढे तू मांस आणि मद्य ठेवतोस, तुझे भस्म होईल। आश्चर्य म्हणजे त्या चांदाळ वृत्तीच्या माणसाचे क्षणात भस्म झाले। स्वामींनी श्रीपाद भट्टांना सांगितले की, तू ह्या अहंकारी ब्राह्मणांचा निष्पात कर, तुझ्या तोंडून वेद बाहेर पडतील, असा मी तुला आशीर्वाद देतो। त्या अहंकारी ब्राह्मणांचा ज्ञानाचा अहंकार श्रीपाद भट्टाने एका क्षणात उतरवला। ते सर्व विद्वान ब्राह्मण श्रीपाद भट्टाला म्हणू लागले, आम्हाला क्षमा करा, आम्ही तुमची किंमत न ओळखता तुमचा अपमान केला। त्यांनी श्रीपाद भट्टांना आसनावर बसवले, त्यांची पूजा केली। श्रीपाद भट्टांना संकोचल्यासारखे झाले, कारण हे सारे केवळ स्वामी कृपेमुळे झाले होते। स्वामी काही क्षणासाठीच काशीक्षेत्री आले आणि गुप्त झाले। स्वामींची श्रीपाद भट्टांवर पूर्ण कृपा झाली होती। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, खूप माणसे जपाला बसतात, परंतु त्यांचे मन मात्र त्यावेळेला विश्वभर भटकत असते। जर करीत असलेल्या नामजपात मन नसेल तर त्या जपाला काहीच अर्थ नाही। एक लक्षात ठेवा की, अंतर्मुख झाल्याशिवाय जप रंगत नाही आणि परमार्थ साधतही नाही। म्हणून प्रथम मन परमेश्वराशी एकाग्र करा, देह बुद्धी सांडा आणि मगच जपाला बसा, तरच जप उत्तम होईल आणि मन प्रसन्न होईल। त्याचबरोबर स्वामींची कृपा देखील आपल्यावर राहील। तर मंडळी, आजची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।